महाड औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार व्यवसाय करणाऱ्या मालकांनी थैमान घातले असतानाच कांबळेतर्फे महाड या गावाजवळ असलेल्या बंद भंगार गोदामातील रासायनिक कचरा कोणीतरी अज्ञात इसमाने टाकल्याने गेली चार दिवस निघणाऱ्या धुराने ग्रामस्थ श्वसनाच्या विकाराने हैराण झाले आहेत। याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील कळवले आहे। कांबळेतर्फे महाड गावाजवळ एक बंद भंगार गोदाम होते। हा भंगार अड्डा बंद होऊन 2 वर्ष झाले आहे, मात्र रासायनिक कचरा या ठिकाणी पडून होता। गेली 4 दिवसापासून या ठिकाणी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा कचरा जाळला असल्याचे दिसून येत असून या रासायनिक कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे ईसाने कांबळे गावातील मोहल्ला परिसरात याचा प्रचंड त्रास होत आहे। सकाळच्या सुमारास हा धूर गावापर्यंत वाऱ्याच्या वेगाने जात असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे। याबाबत ज्या ठिकाणी हा कचरा जाळला गेला आहे त्या जमीन मालकाला देखील कळवले असले तरी त्याने देखील याकडे दुर्लक्ष केल्याची स्थानिक ग्रामस्थ बोलत आहेत। गावाजवळ आमच्या राजवाडी फाट्या नजीक एका खाजगी मालकाच्या जमिनीत भंगारचं दुकान होतं आणि त्याच्या दुकानाच्या आजूबाजूला जो केमिकलचा कचरा होता तो आम्हाला कोणालाही ग्रामस्थांना विश्वासात न घेता नाही त्याने तो पेटवला आणि तो पेटवल्यामुळे आज चार पाच दिवस सतत ग्रामस्थांना त्याचा त्रास होतोय, श्वासोच्छ्वासाला त्रास होतोय, लोकांना दवाखान्यात जायला लागतंय। पण त्याचा आम्ही आता कोणीची जमीन आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत ग्रामपंचायत आणि त्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करू। प्रदूषण ह्यांच्या खात्याला आम्ही कळवून त्यांच्याबरोबर आम्ही हे करून त्यांच्यावर कारवाई करायचा प्रयत्न आमचा ग्रामपंचायतीमार्फत चालू आहे।